क्रिएटिव मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या व्हिडिओ मध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 10वी विषय भूगोल आणि अर्थशास्त्र बोर पेपर पॅटर्न। यामध्ये तुम्हाला गुण आहे 40 आणि वेळ आहे 2 तास। पहा या वर्षी 2020-21 मध्ये आलेला नवीन पेपर पॅटर्न आहे, त्यामध्ये प्रश्न पहिला आहे। पहिला प्रश्न, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये तुम्हाला पर्यायी प्रश्न दिले जातील, त्यामध्ये 4 प्रश्न असणार आहे आणि 4 प्रश्नाला 4 गुण असणार आहे। यामध्ये प्रश्न दुसरा आहे, योग्य जोड्या लावा। ह्यासुद्धा 4 तुम्हाला पर्याय दिले जातील, प्रश्न दिले जातील, त्याला पण 4 गुण आहेत। प्रश्न तिसरा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। यामध्ये 5 प्रश्न दिले जातील, त्यापैकी तुम्हाला फक्त 4 लिहायचे आहेत आणि त्याला गुण आहेत 4। हे थोडक्यात प्रश्न असल्यामुळे तुम्ही सर्वच्या सर्वच लिहायचे, म्हणजे चुकून जर तुमचा एखादा रॉंग झाला तर त्याला दुसऱ्याला ऑप्शन म्हणून हा ठेवायचा आहे, 5ही लिहायचे आहेत। यामध्ये पुढील 4था प्रश्न आहे, भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा। यामध्ये सूची महत्त्वाची आहे, सूची तयार करायची आहे, त्याला जे सिम्बॉल्स आहेत ते पण व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत आणि 6 दिले जातील, परंतु तुम्ही 6च्या 6 त्यामध्ये दाखवायचे, म्हणजे तुम्हाला 4 गुण यामध्ये मिळतील। त्यानंतर प्रश्न 4था आ आहे, नकाशा दिला जाईल, त्या नकाशाचे किंवा आराखड्याचे वाचन करायचे आणि त्याची उत्तरं, प्रश्नांची उत्तरं द्यायची। यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिले जातील, त्यापैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत, परंतु 5च्या 5ही तुम्ही ही छोटी असल्यामुळे सोडवायची, याला काही जास्त वेळ लागत नाही, यालासुद्धा 4 गुण आहेत। प्रश्न 5वा आहे, भौगोलिक कारणे लिहा। यामध्ये 4 प्रश्न दिले जातील, त्यापैकी तुम्हाला फक्त 2च लिहायचे आहेत, यामध्ये ऑप्शनलचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही लिहायचे नाही, याला मार्क 6 आहेत, म्हणजेच प्रत्येकी 3-3 मार्काला हा प्रश्न दिला जाईल, त्यामुळे तुम्ही हे जास्त लिहित बसायचं नाही, म्हणजेच वेळ कमी आहे। पुढील प्रश्न 6वा आहे, खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। म्हणजेच पहा, यामध्ये रेषालेख पण तयार करायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरे सुद्धा लिहायची आहे, त्याला गुण आहेत 6, किंवा त्याला पर्याय आहे आ, खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। याला आलेख दिला जाईल आणि त्यावर आधारित प्रश्न दिले जातील, या प्रश्नांना 6 प्रश्न दिले जातील, 6 प्रश्नांना 6 मार्क, म्हणजेच हे किंवा आहे, हे यापैकी तुम्ही 1 लिहिलं तरी चालेल। त्यानंतर प्रश्न 7वा आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। यामध्ये 3 दिले जातील आणि त्यापैकी तुम्हाला फक्त 2च लिहायचे आहेत आणि याला गुण आहेत 8, म्हणजेच प्रत्येकी 4-4 असे गुण आहेत, एकूण गुण 8। अशा प्रकारे आपण भूगोल विषयाची जी प्रश्नपत्रिका तुम्हाला येणार आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। यानंतर आपण इतिहास विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत।